एका भक्ताने जेजुरीच्या खंडोबाच्या चरणी 2.5 किलो चांदीचा रत्नजडित हार अर्पण केला आहे. हा हार खंडोबा देवस्थानचे विश्वस्त राजकुमार कांतीलाल लोढा यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ अर्पण केला आहे. विधीपूर्वक पूजा केल्यावर लोढा कुटुंबियांनी खंडोबाला हा हार अर्पण केला. राजस्थान येथील कुशल कारागिरांनी हा हार बनवल्याचं लोढा यांनी सांगितलं. छत्रपतींचा विचार म्हणजे यंदा तरी पायीवारी सोहळा होणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. आळंदी ग्रामस्थांनी मात्र पायीवारी सोहळ्याला विरोध दर्शवलाय. पायीवारीमुळे तिसऱ्या लाटेला मदत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या लाटेला पायीवारी सोहळा कारणीभूत ठरू नये यासाठी यंदाही प्रतिकात्मक म्हणजेच गेल्या वर्षीप्रमाणे एसटी बसमधून वारी सोहळा पार पाडावा अशी मागणी ग्रामस्थ करतात. मुख्यमंत्री पंतप्रधानांना वेगळे भेटले त्याबाबत चर्चा सुरू झाल्या पण त्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलंय. शिवसेनेसोबत एकत्र काम करू असं कधीही वाटलं नव्हतं पण आपण पर्याय दिला आणि लोकांनी तसं स्वागत केलं असं शरद पवार म्हणाले. सर्व समाजांचा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा लागेल असंही पवार म्हणाले. आज राष्ट्रवादीचा 22वा वर्धापन दिनाच्या निमित्तानं ते बोलत होते. उमेद मालवणी भागात रात्री 11:10 बिल्डिंग कोसळली. या अपघातात 11 जण ठार तर 8 जण जखमी झालेत. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या इमारतीला तौके चक्रीवादळावेळी तडा गेला होता. कॉन्ट्रॅक्टरनं दुरुस्ती केल्यावर ही इमारत अधिकच धोकादायक झाली होती. ही इमारत अनधिकृत होती अशी माहिती मुंबई पोलिसांचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे. या बिल्डिंगच्या शेजारी असलेली 3 मजली इमारतही धोकादायक स्थितीत आहे. मालवणी दुर्घटनेतल्या जखमींची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली आहे. घडलेल्या घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि महापालिका आयुक्त इक्बाल चहलही उपस्थित होते. इंदापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना उजनी धरणातून 5 TMC पाणी देण्याच्या योजनेच्या सर्वेक्षणाचा आदेश रद्द केल्यावर शेतकरी आक्रमक झालेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22व्या वर्धापन दिनी शेतकऱ्यांनी पुणे सोलापूरच्या सीमारेषेवर जागरण गोंधळ घालत आंदोलन केलंय. रद्द केलेला आदेश तात्काळ पूर्ववत करण्याची सुबुद्धी सरकारला दे अशी मागणी आंदोलकांनी खंडेराया चरणी केली आहे. उजनी संदर्भातला आदेश हा रद्द करण्याचे आदेश काढल्यानंतर हे आंदोलन करण्यात आलं. रद्द केलेला आदेश पूर्ववत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ले तालुक्यात पेंडूर गावात पारंपरिक पद्धतीनं मिरक पुजण्याची प्रथा अजूनही कायम आहे. ज्या शेतात शेतकरी कसतो त्याच शेतामध्ये प्रत्येकजण नारळ आंब्याची पानं साखर देवाला अर्पण करून देवाला साकडं घातलं जातं. त्यानंतरच शेतीच्या कामांना सुरुवात केली जाते. तळ कोकणात मृग नक्षत्राला फार महत्व आहे. कोकणात याला मिरक असं म्हटलं जातं. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.